चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलीस स्टेशन हद्दीतील केळझरे ते दोघा भावांमध्ये झालेल्या भांडणात लहान भावानं मोठ्या भावाची लोखंडी सळ्यानं वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील राजाराम मानकर हा घरी दारू पिऊन येऊन भाऊ सुभाष राजाराम मानकर याच्यासोबत भांडण करत होता. त्याचं पर्यवसन हत्या करण्यात झालं आहे. सुनील हा घरातून लोखंडी सळी घेऊन आला असता सुभाषवर वार करण्याचा प्रयत्न केला, पण दारूच्या नशेत असल्यानं त्याची ताकद कमी पडली आणि सुभाषनं त्याच्या हातातील सळी घेऊन सुनीलवर वार केल्यानं सुनील ठार झाला. घटनेची माहिती होताच मूल पोलिसांनी आरोपी सुभाष मानकर याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि पोलीस निरीक्षक सतीश सिंह रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे करत आहेत. काल दिनांक 2/3/2021 रोजी सायंकाळी 8 दरम्यान चंद्रपूर पोलीस कंट्रोल या ठिकाणाहून आम्हाला माहिती मिळाली की केळझर या गावामध्ये दोन इसमांचे भांडण होऊन त्या ठिकाणी एक इसमाचा मृत्यू झालेला आहे. त्यावरून आमच्या मूळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेब व स्टाफ असे सर्वजण आम्ही घटनास्थळी रवाना झालो. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक इसम मृत अवस्थेत मिळाला. त्यानंतर फिर्यादीनामे सौ श्रीमती गिरजाबाई राजाराम मानकर यांच्याकडे सदर घटनेबाबत चौकशी केली असता त्यांच्या दोन मुले सुभाष राजाराम मानकर व सुनील राजाराम मानकर या दोघांमध्ये भांडण झाले होते. तर त्या भांडणामध्ये सुभाष राजाराम मानकर याने सुनील राजाराम मानकर याचा घरातील सळाखीच्या सहाय्याने पोटावर पाठीवर व हातावर पायावर वार करून फटके मारून त्यास दुखापत केली व त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.